नाही, मुद्दा असा आहे की पिंपरी चिंचवड म्हणजेच आजीदादा, आजीदादा म्हणजेच पिंपरी चिंचवड. कारण भारताच्या नकाशावर एक गतिमान विकसित शहर म्हणून जो नावलौकिक प्राप्त झालेला आहे तो केवळ आणि केवळ आजीदादांमुळे झालेला आहे. आणि आजीदादांनी भूमिका राजकीय घेतली असल्या कारणानं राष्ट्रवादीचं ते कर्तव्यच आहे की प्रामाणिकपणे बरोबर राहून काम करून आणि जास्तीत जास्त मताध्यक्षेने कसं निवडून येतील आपला उमेदवार. आता मताध्यक्ष किती या दृष्टिकोनातून पावलं टाकलेत चाललेली आहेत. आणि वैयक्तिक सुरंग बारणे यांची खासदारकीगिरी 7 वेळा संसदरत्न म्हणून त्यांनी का नावलौकिक मिळवलेलं आहे. आणि नव्यानं नवीन माणूस जाऊन त्या ठिकाणी काम नव्यानं पाहून मग कारवाई करण्यापेक्षा ज्या माणसानं ऑलरेडी ती दिल्ली माहिती आहे आणि दिल्लीची कार्यपद्धती माहिती असल्या कारणानं लोक समजदार आहेत. आणि देशाची निवडणूक आहे ही, काय वैयक्तिक सुरंग बारणे किंवा आजीतदादांनी एवढा मोठा निर्णय काहीतरी विचार करूनच घेतला असेल. कारण नेते ज्यावेळेस निर्णय घेतात त्यावेळेस त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी फार वेगळी असते, दूरदृष्टी असते. कारण विकासात्मक दृष्टिकोनातून गतिमान विकास करण्यासाठी केंद्र देखील आपल्या बरोबर असावं लागतं. अनेक आता रेड झोन सारखा प्रश्न अनेक वर्षापासून 40 वर्षापासून आहे. कदाचित तो योग येईल इथं जर आपण चांगले मताध्यक्ष देऊन त्यांना आपण दाखवून पंचमार्फत हा प्रश्न सोडवू होऊ शकतो 100%. तर आपण जर पाहिलं काल उद्धव ठाकरेंची सभा झाली, सुप्रियातांनी त्याच्यात भाष्य केलं. सुप्रियातांनी आरोप केलाय की बारामतीमध्ये जे आहे महायुतीकडनं म्हणजेच दादांच्या पक्षाकडनं धनशक्ती वापरण्यात आली. त्यांनी आव्हान केलं होतं कालच्या सभेमध्ये की तुम्ही या ठिकाणी लक्ष द्या, या ठिकाणीही तो प्रयत्न केला जाऊ शकतो, या ठिकाणी पैसे वाटण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, कसं बात आहे एकंदरीत? या निवडणुकीच्या गेले 75 वर्षामध्ये जसं जर लोकशाहीच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेप्रमाणे निवडणुकाची सुरुवात झाली तेव्हापासून या चर्चा होत असतात. अमुक होत असतं, तमुक होत असतं, पैसे म्हटलं की आमच्याकडे व्हिडिओ आहेत, पुरावे आहेत, तिकडे देखील तेच होईल. आता व्हिडिओ आणि पुरावे गोळा करत बसलं तर एका हिंजवडी भागामध्ये त्यांच्या माध्यमातून लोकांच्या माध्यमातून देखील एक कृत्य झालेलं आहे, आम्ही देखील डोळ्यांनी पाहिलेलं आहे. मुद्दा असा आहे की आमच्या माध्यमातून झालं का नाही मला कल्पना नाही, परंतु ती काही गरज वाटत नाही. किमान पिंपरी चिंचवड शहरात तरी पैसे वाटून निवडून जिंकण्यासाठी इथं काय ती गरज वाटत नाही, विकास हा पुरेसा आहे आमच्याजवळ. अजितदादा बारामतीच्या प्रचारात आता मोकळे झालेले आहेत, जसं शिरोळला ते काम करत आहेत त्याच पद्धतीने आपला उमेदवार समजून बारलेंसाठी ते मैदानात उतरलेत, कसं बाद आहे एकंदरीत या ह्याच्याकडे संपूर्ण प्रक्रियेकडे? अजितदादा हे फक्त आणि फक्त महायुतीचा धर्म पाळत आहे, त्यामुळं त्यांना जेवढं सुमित्रा वहिनींचं सीट महत्वाचं आहे तेवढंच बारलेंचं महत्वाचं आहे. कारण का मत एकालाच जाणार आहे पंतप्रधान पदासाठी मोदी साहेबांना. त्यामुळं अजितदादा असा व्यक्ती आहे, एक तर टोकाची भूमिका नाही तर एकदम प्रेमाची भूमिका, दोनच प्रकार आहे त्यांच्या, मधला आतला प्रकार काही नसतो. त्यामुळे त्यांनी एकदा जोरात ते उतारलं हे 3-4 दिवसात तुम्हाला कळेल. 4 जूनच्या निकालाकडे कसं वाटतंय, उत्सुकता आहे तुम्हाला की आपच निवडून देतील, काय साधारण लीड काय असेल? उत्सुकता कसली, जर निवडूनच आलेले आहेत, परंतु आता फक्त आपण लीड किती मतांचं मतात देखील काय वाटतं लीड किती असेल आपणची यावेळेस? मागच्या वेळेस 2,15,000 होती, यावेळेस ती वेगळी होती. यावेळेस बरेच जण सगळे आम्ही लोक सगळे इन्वॉल्व्ह आहोत. मला वाटतं की 1.5 लाखाच्या पुढे यायला काहीच हरकत नाही. 1.5 लाखाच्या मागच्या 2,15,000 होती. नाही, मागच्या वेळेसची आम्ही राष्ट्रवादी किंवा किंबहुना नाही म्हटलं तरी राष्ट्रवादीचं तिथं सुनील शेळके त्यावेळेस नव्हते आमच्याकडे, अण्णा मनसुडे नव्हते त्यावेळेस. आमचे 2 आमदार वाढले ना आता, आमचं देखील मतदेखील त्यावेळेस हे होतं, निवडणुकीचे अँटन कंप असते थोडीफार असते, 10 वर्ष खासदार आहेत, त्यामुळे काही जण अतृप्त आत्मे असतात, त्यांना काहीतरी वातावरण दूषित करायची सवय असते. त्यामुळे आमचा हे बघा, 1 मताने आलं काय, 1.5 लाखाने आलं काय, खासदार खासदारच होणार. त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे.